निवडणुकीमध्ये प्रतापसर नाईकांचा जोर आहे आणि तेच निवडून येणार. प्रतापसर नाईकच निवडून येणार स्वच्छ आणि सुंदरपणे. त्यांचा स्वभाव शांत बुद्धिमान व्यवस्थित असे आहे. ते सुशिक्षित व्यवस्थित असे आहेत आणि त्यांची कामं सगळी सफल आहेत. एकूण एक गोरगरिबाची कामं त्यांनी केलेली आहेत. रोड रस्त्याची कामं केलेली आहेत. गार्डन फार्डनची कामं केलेली आहेत. त्यांनी सुंदर व्यवस्थित असं नेता आहे. मीरा भाईंदरमध्ये प्रतापसर नाईकांच्या सामनी कोणी उभा राहिला तरी त्याची गॅल्युट तिथे डिपॉझिट जप्त आहे. डिपॉझिट जप्त आहे. त्यांनी कामं तशी केलेली आहेत. गोरगरिबाची शांततेने कामं केली. प्रतापसर नाईक हे चांगल्या तऱ्हेने मस्त मताने ओपनमध्ये येणार. फर्स्ट क्लासपैकी येणार. प्रतापसर नाईक त्यांच्या सामने कोणी, कारण त्यांचं कामच तसं आहे. चुनाव का माहौल में जो है प्रतापसर नाईक का मतलब ज्यादा वो है, उनका बोलबाला चल रहा है. उन्होंने घोड़बंदर किला का सुंदरीकरण किया है, रोड का कंक्रीट वगैरह ये सब रोड का काम किया है और जो है बहुत से काम किया है. थोड़ा अब उनको उतना नॉलेज नहीं है लेकिन काम उन्होंने बहुत किया है. ऐसे पब्लिक से पूछने पर जो है पता चल रहा है कि वो मतलब जागरूक पुरुष हैं और जो है मतलब कार्य कुशल हैं. कार्य करने की क्षमता में नॉलेज ज़्यादा है और जो है कर भी रहे हैं. इस एरिया का बहुत चहुमुखी विकास जो कहना चाहिए वो कर रहे हैं. ये जो है प्रतापसर नाईक का ही मतलब ज़्यादा उम्मीद है और जो है उन्हों बहुत ज़्यादा मतों से आशा है उनको जीतने का और जो है आने वाले समय में वही जो है मतलब इधर आमदार के पोस्ट पर मतलब विजयी होने वाले हैं. हम जहाँ तक मेरा आशा है राज्य में वही एक नाथ शिंदे का सरकार चाहते हैं. उन्होंने जो है बहुत अच्छे ढंग से जो है अपना शासन चला रहे हैं और प्रजा के हित के लिए सब काम हो रहा है. ये 15 साल के अंदर पूरा डेवलपमेंट किया है अपने एरिया में. कुछ नहीं था यहाँ, मच्छर का त्रास था. एकदम पानी का कुछ नहीं, गटर का कुछ नहीं, रोड का सुविधा नहीं. अभी सब सुविधा प्रतापसर नाईक ने किया है और कभी भी कुछ कमी नहीं है. और 100% ऐसा ही लगा कि लीड से जीतेंगे, 100% आएंगे. कुछ भी काम, कोई भी सामान्य काम रहेगा, कोई सत्संग रहेगा, कोई सभा रहेगा, तो कभी इनको बुलाएगा तो तत्पर आते हैं. कोई सेवा, कोई सोसाइटी का काम रहेगा, कुछ भी रहेगा तो भी. प्रतापसर नाईक ने बहुत डेवलप काम किया है. अभी आयुष्मान कार्ड का किया, हॉस्पिटल भी किया है, रोड किया है, मेट्रो का किया है, सब काम अच्छी तरह से किया है. प्रतापसर नाईक ही जीतेगा और कोई नहीं जीतेगा. 100% कितना भी सामने अपक्ष करेगा, कुछ भी खड़ा रहेगा, लेकिन लीड से प्रतापसर नाईक ही जीतेगा. जोर जवळजवळ प्रतापसर नाईक साहेबांचाच जोर आहे. बाकी इथे कोणाचा प्रचार वगैरे काही दिसत नाही आणि त्यांनी त्याकरता भरपूर प्रमाणात आम्हाला या इथे 10 वर्षांमध्ये एवढं चांगलं सहकार्य केलं आहे. आज ह्यापूर्वी आम्हाला मुंबईमध्ये जावं लागायचं कोणत्याही कामासाठी, तर आता आम्हाला इथे बऱ्याचशा आरोग्याच्या सुविधा वगैरे सर्व सुविधा इथेच मिळत आहेत. याच्यापूर्वी आम्हाला ठाण्याला काही दाखले काढायचे असेल तर ठाण्याला जावं लागत होता, तेही आता ह्या इथे दाखले देण्याचं कामही या इथे मीरा भाईंदर वेस्टला सुरू झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही फार धन्यवाद. आहे हॉस्पिटल्स झालेले आहेत, रस्ते झाले आहेत, काँक्रिटीकरण रस्त्याचं काँक्रिटीकरण झाले आहे. पाण्याची सुविधा ही पहिल्या पुष्कळ फार सुंदर आहे. तसंच गार्डन वगैरे सुविधासुद्धा दिलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीसुद्धा चांगल्या सुविधा करून ठेवलेल्या आहेत. भवन्स बांधलेले आहे. असे अनेक सुविधा त्यांनी सर्वांसाठी केलेल्या आहेत. लता मंगेशकर सभागृह हा सर्वात मोठा बांधलेला आहे. हा तोही त्यातला एक मोठं चांगलं आहे. तसंच मेट्रो सुविधाही आता काही काळात सुरू होईल, तेही चांगलं आहे. पब्लिक इकडच्या सर्व लोकसंख्येच्या दरम्यान आहे. तसंच पोलीस स्टेशनचंही कार्य चांगल्या प्रकारे केलं आहे. काशीमिरा हे आम्हाला पूर्वी काशीमिरा पोलीस स्टेशनला जावं लागत होतं, ते आता आम्हाला इथे काशीगावमध्ये आम्हाला जावं लागतं आहे. आणि त्यांची पॅट्रोलिंग पण त्या चांगल्या प्रकारे सुरू झालेली आहे. 365 दिवसामध्ये दरवेळेला आज जवळजवळ येणं 10 वर्षामध्ये आम्ही अनेक वेळा इथे आम्हाला जवळच त्यांचं कार्यालय असल्याकारणामुळे आम्ही जेव्हा जेव्हा त्यांची कुठल्या कामासाठी त्यांच्याकडे जातो ते आम्हाला टाईम देत त्यावेळेला आम्ही त्यांना भेटतो. ते आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. आमची भेटही होती, आमची कामंही होतात. बिलकुल नाही, बिलकुल नाही, कोणाचंही आव्हान वाटत नाही आहे इथे. सांगतो प्रताप सरनाईकची आहे ना भरघोस मतानेच जवळजवळ इथे जिंकून येण्याचा दिसते असं. प्रताप सरनाईक
वन साइड आ रहे हैं और उन्होंने बहुत सारा अच्छा काम किया है और यहाँ पर हम सभी लोग उनके साथ में हैं, कोई डाउट नहीं है। वन साइड प्रताप सरनाई की सीट आ रही है, लेकिन प्रताप सरनाई का यहाँ बहुत वाला है, काम बढ़िया है और अपना मुद्दा जो है हिंदुत्व का मुद्दा आगे रहेगा। जय हिंद, जय श्री राम। नहीं, एक रहेंगे, एक रहेंगे, नहीं बटेंगे, नहीं बटेंगे, बटेंगे नहीं, एक रहेंगे और सेफ रहेंगे, कोई मुकाबला नहीं है। प्रताप सरनाई वन मैन शो, एक तरफा उनकी जीत होगी, उनके सामने कोई मुकाबला नहीं है, कोई मुकाबला करने वाला है ही नहीं। वन मैन शो एकदम डायरेक्ट उनकी वन साइड उनकी विजय होने वाली है। हम क्या पहले सर, हम की जे आमदार आहेत प्रताप सरनाई साहेब, ते इतके चांगले कामं करतात, जे जे मेन रोड आहेत त्यांचे सगळे सिमेंट काँक्रीटचे कामे केलेले, आणि प्रत्येक सोसायटीवाला त्यांचं कार्यालय 24 तास उघडं असतं, ते जेवढे सोसायटी आहेत ते परत खाली हातानं कोणं जात नाही, त्यांचे कामं होतात। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या सरनाईसमोर दुसरा जो उमेदवार आहे तो तेवढा ताकदीचा नाही आहे आणि तेवढं त्याची हे नाही, आम्ही त्यांचं नाव पण नाही म्हणजे ऐकलेलं आहे, आणि हे वन साईड निवडून येतील आमची एवढी खात्री आहे, ते पण आहे। आणि आमच्या घोडबंदर किल्ल्याचं काम त्यांनी सुशोभीकरण पण केलेलं आहे, घोडबंदर किल्ल्याचं एकदम उत्तम विकास झालेला आहे। सूर्या पाण्याचं डॅमचं जे पाणी आता येणार आहे आमच्या मीरा भाईंदर शहरला, ते आता आम्हाला 24 तास पाणी मिळणार आहे। आणि दुसरी गोष्ट, मीरा भाईंदर जे मेट्रो स्टे आहे ना, त्यांचं पण त्याने चांगले काम केलेले आहेत। आणि उड्डाणपुलाचे प्रत्येक जिथे जिथे ट्रॉफिक व्हायचं आज चौकात, त्या अर्थाने त्यांनी उड्डाणपुलाचं आत्ता उद्घाटन पण केलं, त्यांनी लोकांना सुविधा दिली। दुसरी गोष्ट, आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांनी टोलनाका फ्री करून फोर व्हीलरसाठी ना हलक्या वाहनाचा जो टोलनाका पण फ्री केलेला आहे त्यांनी। मीरा भाईंदरमध्ये एवढे वाहन आहेत ना, जेवढे बाहेर नाही जात त्याच्यापेक्षा जास्ती वाहने मीरा भाईंदरमध्ये आहेत। त्या चार चाकी हलक्या वाहनाला त्यांनी टोल फ्री केलेला आहे। आता माझ्या म्हणजे माझ्या बघण्याप्रमाणे मीरा भाईंदर हे एवढं डेव्हलप झाले ना, जसं अंधेरीला लोखंडवाला आहे त्याच्या नंबर दुसरा नंबर मला वाटतं मीरा भाईंदरचा लागतो, लोखंडवाल्यापेक्षा दुसरा नंबर मीरा भाईंदरचा। सगळे मोठे मोठे रस्ते आहेत, वन वे रस्ते आहेत, सगळ्या बिल्डिंग आहेत, सगळे काहीच आम्हाला ह्या मीरा भाईंदरमध्ये कसल्या गोष्टीची कमतरता नाही। प्रताप सरनाई 100% निवडून येतील, ते पण निवडून भारी मताने, प्रचंड बहुमताने निवडून, कमीत कमी 1.5 लाखाच्या आसपास मताने निवडून येतील ते। आता वातावरण एकदम चांगलं आहे, म्हणजे सुखसोयी सर्व आहेत, आणि परत आता रस्त्याचं काम चालू आहे शिर्डीनगरच्या। वातावरण म्हणजे आता प्रताप सरनाईक सरांचा म्हणजे झेंडा वर आहे तसं बोलायला गेलं तर, कारण त्यांचं काम आहे, इतके वर्ष त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, चांगले लोकांना प्रतिसाद दिलेला आहे, तर साहेबांचा झेंडा वर कामं केलेली आहेत, रस्त्याची कामं केलेली आहेत किंवा इतर अडीअडचणी लोकांच्या किंवा काही प्रश्न असतील तर ते सोडवलेले आहेत सरांनी, आणि सरांचा हा झेंडावर आहे, प्रश्नच नाही नाही। ते आता बघायला गेलात तर सरनाईक सरांचा पूर्ण म्हणजे पाठिंबा असतो कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणा किंवा, पण ते आमच्यासाठी सदैव उभे असतात। आता इतर लोकांचं म्हणजे सांगायला गेलं तर त्याबद्दल आता मी काय बोलू शकत नाही, पण माझं हे सरनाईक सरांना